मी वैष्णवी, आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. कल्याण तसेच आजूबाजूचा परिसर भाल द्वारलीपाडा येथे चक्रीवादळाने कल्याण पूर्वेतील भाल गावाजवळील द्वारलीपाडा येथे भाल गुरुकुल शाळेच्या शेडचे अँगल पत्रे पाण्याची टाकी उडून शेजारील साईराज वेलफेअर सोसायटीच्या चाळींवर पडून चाळीतील 7 खोल्यांचे पत्रे तुटून घरातील वस्तूंचे आतोनात नुकसान झाले होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु 4 जण यात जखमी झाले आहेत. तलाठी येऊन पंचनामा झाला असला तरी तात्काळ अशी कोणतीही मदत अजून या परिसरातील नागरिकांना मिळाली नाही. त्यानंतर भाजपा पदाधिकारी वर्गाबरोबर जाऊन तात्काळ घटनास्थळी पाहणी केली. बाधितांना अन्नधान्याचे किट देण्यात आले, नागरिकांना एक दिलासा देण्याचे काम केले. अनेक जण येऊन गेले पण मदत कोणी केली नव्हती असे स्थानिकांचे म्हणणे होते. स्थानिकांनी या मदतीसाठी कल्याणपूर्व भाजपा मंडळाचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी KDMT माजी परिवहन सभापती सुभाष मस्के, संतोष हिंदळकर यांनी बाधितांना मदतीचा हात दिला. स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी भेट दिली होती. त्यांचे स्थानिक प्रतिनिधी अभि चिकनकर यांच्या देखरेखीखाली लवकरच बाधित खोल्यांना पत्रे लावून देण्यात येतील असे सांगितले. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.